हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। मी सुषमावीरा कुलकर्णी, ज्ञानेश्वर मंदिर उपासना केंद्र सांगली। हा अनुभव माझा पादुका पूजनबद्दलचा आहे। आपण सगळेजण प्रेमाने आणि श्रद्धेने बापूंचं पादुका पूजन करत असतो। 2 वर्ष कोविडमुळं सगळं बंद होतं, उपासना बंद होती, पादुका पूजनही बंद होतं। त्यावेळेला मी रोज बापूंना सांगायचे, बापू एकदा मला पादुका पूजन करायची इच्छा आहे, मला ती इच्छा पूर्ण करून घ्या माझ्याकडनं, आणि हे पुन्हा जे सगळं बंद आहे ते सगळं सुरू होऊ दे आणि माझ्या हातनं पादुका पूजन घडू दे। हे मी बापूंना सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आपले सांगली केंद्राचे राहुल सिंह ढोपे पाटील यांनी ग्रुपवर टाकलं की मुंबईकडनंच असं असं ओपन झालेलं आहे आणि जे प्रत्येक केंद्राला उपासना केंद्रामध्ये जे जे श्रद्धावान पादुका पूजन करू शकतात ते पादुका त्यांनी नंबर लावून घेऊन जावा आणि आपापल्या घरी पादुका पूजन करावं। ही मी सूचना बरोबर मी हा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी ही सूचना मी ग्रुपवर वाचली। त्यावेळेला तिथंच मी बापूंना अंबज्ञ म्हणलं, म्हणजे जी इच्छा खरोखर आपल्या मनात आहे ती इच्छा खरोखर बापू आपली पूर्ण करून घेतात। मी श्रद्धेनं बापूंना म्हणलं, मला पादुका पूजनाची इच्छा आहे आणि मला ते करायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी ही उपासना केंद्रावर ही नोटीस सूचना पडते आणि बापू आमच्याकडनं पादुका पूजन करून घेतात। मग लगेच आम्ही नंबर लावून पादुका घरी आणल्या आणि चांगल्या श्रद्धेनं आणि प्रेमानं भक्तिभावानं बापूंचं पादुका पूजन आमच्याकडनं शक्य झालं। ह्यासाठी मी बापूंचे काय ऋणी आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।